या व्हिडिओमध्ये आपण कागदाच्या घड्या घालून किंवा पेपर फोल्डिंगने एका अपूर्णांक कसे मिळवता येतील ते बघूया. चला सर्वात सोप्या अपूर्णांकाने सुरू करूया. अर्धा मिळवणं सोपं आहे ना. आपल्याला फक्त कागदाला समान भागांमध्ये दुमडायचे आहे. जर आपण ही पट्टी पुन्हा एकदा दुमडली तर आपल्याला काय मिळेल? प्रत्येक भाग एक पाव किंवा 1/4 असेल, नाही? पुन्हा हेच परत केले तर आपल्याला 1/8 मिळेल, नाही का? कागदाच्या घड्या घालून 1/4, 1/8, 1/16 किंवा असे कोणतेही अपूर्णांक ज्यांचा छेद हा 2 आहे मिळवायला सोपे आहेत. परंतु 1/3 किंवा 1/5 यासारख्या अपूर्णांकांचे काय? कागदाच्या घड्या घालून हे अपूर्णांक मिळवायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत. चला त्यापैकी 1 किंवा 2 बघूया. 1/3 मिळवण्यासाठी आपण कागदाची पट्टी अशी वळूया की पट्टीच्या कडा पट्टीच्या गोलाच्या किंवा लूपच्या व्यासाच्या विरुद्ध बाजूला असतील. कडा पहा, त्या लूपच्या उलट टोकावर आहेत ना. आता लूपला दाबून सपाट करा आणि दुमडलेल्या रेषांना दाबून स्पष्ट करा. आता कागद उघडा. प्रत्येक छोटा तुकडा हा पट्टीचा 1/3 भाग आहे हे स्पष्ट आहे ना. कागदाची पट्टी वळवून आपण 1/4, 1/5, 1/6 इत्यादी देखील बनवू शकतो. 1/4 मिळवण्यासाठी कागदाच्या पट्टीला असे वळवा की तुम्हाला एकात एक असे 2 लूप मिळतील आणि पट्टीच्या कडा एकमेकांवर बरोबर बसतील, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता पूर्वीप्रमाणेच लूपला सपाट करा आणि दुमडलेल्या रेषांना दाबून स्पष्ट करा. चला आता पेपर उघडूया. आपण बघू शकतो की प्रत्येक भाग हा पट्टीचा 1/4 भाग आहे. आपण 1/4 मिळवण्याचा सोपा मार्ग आधीच बघितलेला आहे. परंतु पट्टीला एकासारखे तुमडून 1/3, 1/4, 1/5 यासारखे एकक अपूर्णांक मिळवणं मजेचे आहे ना. आता विचार करा, 1/5 कागदाची पट्टी दुमडून कशी मिळवता येईल? यासाठी आपण कागदाची पट्टी अशी वळवूया की आपल्याला एकात एक असे 2 लूप मिळतील आणि पट्टीच्या कडा लूपच्या व्यासाच्या विरुद्ध बाजूला असतील. लूपला दाबून सपाट करा आणि दुमडलेल्या रेषांना दाबून स्पष्ट करा. आता कागद उघडा. पहा, आपल्याला मिळाले 1/5. अशा कागदाच्या घड्या घालून इतर एकक अपूर्णांक कसे मिळवायचे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे का? जसा अपूर्णांकाचा छेद मोठा होत जातो तशी कागदाच्या पट्टीने एकाधिक बनवलेल्या लूपची संख्या वाढत जाते आणि अधिक लूप बनवणं कठीण होत जातं. कागद दुमडून एकक अपूर्णांक मिळवण्याची अजून एक पद्धत आहे, चला पाहूया. यासाठी अंदाजे 1/3 दुमडूया. आपण पाहू शकता की हा अंदाज बरोबर नाही. या अंदाजाला आपण चरण तर चरण पद्धतीने सुधारत 1/3 जवळ आणूया. आपल्या अंदाजानुसार हा मोठा तुकडा 2/3 आहे. आपला दुसरा अंदाज या भागाचा निम्मा असेल. चला याला 2 दुमडून त्यातील एकास आपला नवीन अंदाज बनवूया. आता आपला तिसरा अंदाज उर्वरित लांब भागाचा अर्धा असेल. अशा प्रकारे ही कृती पुन्हा पुन्हा केल्यास आपण वास्तविक 1/3 जवळ येत जाऊ. प्रत्येक चरणावर आपला अंदाज आणि 1/3 यातील फरक कमी होत जाईल. हे कसे होते हे पाहूया. या पट्टीमध्ये मी 2 1/3 खुणा केल्या आहेत. चला पहिला अंदाज बांधूया. समजा हा तुकडा 1/3 ई ने कमी आहे. तर उर्वरित भागाची लांबी 2/3 ई असेल. आपला दुसरा अंदाज याच्या निम्मा असेल. म्हणजे 1/3 ई/2. आपण पाहू शकतो की आपल्या दुसऱ्या अंदाजातील चूक अर्ध्याने कमी झाली आहे. प्रत्येक अंदाजात चूक अर्ध्याने कमी होत जाते आणि 0 जवळ येते. म्हणून आपला अंदाज 1/3 जवळ येतो. आता तुम्ही 1/5 अंदाजे तुमडून तो अंदाज सुधारत 1/5 जवळ येऊ शकता. पेपर फोल्डिंगच्या या पद्धतीचा वापर करून विषम छेद असलेल्या सर्व एकक अपूर्णांकांचे तुकडे केले जाऊ शकतात. नक्की करून पहा.